विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग स्किलमध्ये इनफॉर्मल लेटर म्हणजे काय, इनफॉर्मल लेटर कसं लिहिलं जातं ते आपण आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं. ओके, आज आपण त्याचाच जो उर्वरित भाग आहे किंवा लेटर रायटिंगमधला दुसरा प्रकार ज्याला फॉर्मल लेटर्स असं म्हणतात त्याचा एक थोडासा अभ्यास करूया. ओके, आता फॉर्मल लेटर म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं होतंच. फॉर्मल लेटर म्हणजे काय, तर औपचारिक पत्र की ज्यामध्ये ऑफिशियल फॉर्मॅलिटी आपल्याला फॉलो करावी लागते. ओके, मग ही फॉर्मॅलिटी म्हणजे नेमकी काय ते आपण या आउटलाईनमध्ये बघणार आहोत. फॉर्मल लेटर्स कोणाला लिहिली जातात, तर शाळेचे मुख्याध्यापक, कॉलेजचे प्राचार्य, एखाद्या कंपनीचा अधिकारी, एखाद्या कारखान्याचा मालक, जे व्यक्ती ऑफिशियल अथॉरिटी असतात, पोलीस अधीक्षकही त्यामध्ये येतील, जिल्हा अधिकारी असतील. ओके, ज्यामध्ये ऑफिशियली डेसिग्नेटेड पर्सन, ओके, त्या व्यक्तींना हे फॉर्मल लेटर्स लिहिले जातात. मग या फॉर्मल लेटर्समध्ये कोणती फॉर्मॅलिटी आपल्याला करावी लागते ते आपण बघूया, आणि त्या फॉर्मॅलिटीमुळेच अशा प्रकारच्या लेटर्सला फॉर्मल लेटर्स असं म्हटलं जातं. आलं लक्षात? आता फॉर्मल लेटर्स लिहिण्यासाठीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वृत्तांत, पेपरमध्ये आलेल्या जाहिरात किंवा रिपोर्ट, आलं लक्षात, यांचा आधार घेतला जातो. एखादं अपील पेपरमध्ये पब्लिश झालेलं आणि त्यावरून हे लेटर फॉर्मली त्या त्या ऑफिशियलला लिहिलं जातं. आलं का लक्षात? नववी आणि दहावी इयत्तांमध्ये इनफॉर्मल आणि फॉर्मल लेटर्स हे दोघंही आपल्याला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये असतात आणि त्याला 5 गुण असतात. या फॉर्मल लेटरमध्ये सांगितलेल्या स्टेप्स जर तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो केल्या तर आपल्याला हे कौशल्य आत्मसात करणे काही विशेष अवघड नाही. आलं लक्षात? बघूया तर फॉर्मल लेटर म्हणजे नेमकं कसं लिहिलं जातं किंवा त्याचं आउटलाईन काय आहे हे आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. ओके, यामध्ये सुद्धा सर्वप्रथम सेंडर्स ॲड्रेस किंवा सेल्फ ॲड्रेस ज्याला आपण म्हणतो तोसुद्धा अतिशय व्यवस्थित लेफ्ट अलाइनमेंटमध्ये एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये 2 ते 3 ओळींमध्ये यायला पाहिजे. त्यानंतर त्याखाली डेट लिहायची असते. मग डेट हा शब्द लिहू नका, डायरेक्ट ती दिनांक तिथे अपेक्षित आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो तर लेफ्ट अलाइनमेंटमध्येच ज्याला पत्र लिहायचं आहे किंवा ज्याला ते पत्र मिळणार आहेत ज्याला आपण रिसिवर्स ॲड्रेस असं म्हणतो किंवा ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसी असंसुद्धा त्याला म्हटलं जातं. ओके, मग त्याचासुद्धा एक विशिष्ट टाईप फॉलो झाला पाहिजे. त्या व्यक्तीचं नाव जे असेल, त्याचं डेसिग्नेशन, त्याचा ॲड्रेस या ठिकाणी यायला पाहिजे. ओके, त्याच्याच खाली सब्जेक्ट आपण या ठिकाणी लिहिणार लेफ्ट अलाइनमेंट म्हणून, की कोणत्या सब्जेक्टला अनुसरून तुम्हाला ते लेटर लिहायचं आहे तो सब्जेक्ट इथे थोडक्यात मांडता आला पाहिजे. आलं लक्षात? टू कंप्लेंट अबाउट सो अँड सो, टू डिमांड सो अँड सो, टू गेट द इन्फॉर्मेशन अबाउट सो अँड सो, असा संक्षिप्त स्वरूपात तो सब्जेक्ट त्या ठिकाणी आपल्याला प्लेस करता यायला पाहिजे. ओके, त्यानंतर सॅल्युटेशन रिस्पेक्टफुली असलं पाहिजे. आलं लक्षात? रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम, अशा प्रकारचं सॅल्युटेशन तिथे अपेक्षित आहे. लेफ्ट अलाइनमेंटमध्येच तुमचे दिलेले मुद्दे हे ब्लॉक फॉर्मॅटमध्ये लिहिले गेले पाहिजेत. त्याची सुरुवातसुद्धा लेफ्ट साईडनेच करायची. साधारणतः 4 ते 5 मुद्दे आपल्याला अपेक्षित असतात आणि हे 4 ते 5 मुद्दे या 2 किंवा 3 ब्लॉकमध्ये आपले आले पाहिजे. कोणत्याही पत्राचा सुरुवात जेवढी महत्त्वाची तेवढीच त्या पत्राचा शेवटसुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो. आलं लक्षात? म्हणजेच शेवट पत्राचा कसा असायला पाहिजे, किती समर्पक असायला पाहिजे यालासुद्धा महत्त्व आहे. आणि फॉर्मल लेटरमध्ये तर हे पाळल्याच गेलं पाहिजे. आलं का लक्षात? कारण आपण फॉर्मल लेटर्स हे अथॉरिटीजला
किंवा ऑफिशियल पर्सन्सला लिहत असतो आणि म्हणून त्याचं सबस्क्रिप्शन किंवा शेवट हा अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, आता याचे मार्किंग स्कीम बघा की तुम्ही सेंडर्स ॲड्रेस याला अर्धा मार्क्स आहे, त्याच्यानंतर रिसिव्हर्स ॲड्रेस यालासुद्धा अर्धा मार्क आहे, त्याच्यानंतर तुमचं ॲड्रेस ऑफ द ॲड्रेसीला मार्क्स आहे अर्धा, सॅल्युटेशनला हाफ मार्क आहे. ओके, जे पॉईंट्स आपण कव्हर करतो पूर्ण त्याला विशिष्ट ब्लॉक फॉर्मॅटमध्ये लिहिण्यासाठी दोन मार्क्स त्या ठिकाणी आहेत, सबस्क्रिप्शनला अर्धा मार्क आहे आणि करेक्ट यूज ऑफ ग्रामर, आवर रायटिंग शुड बी ग्रॅमॅटिकली करेक्ट. ओके, वेदर वी हॅव फॉलोड ग्रॅमर रूल्स ऑर नॉट ते सुद्धा याच्यामध्ये ऑब्झर्व केलं जातं आणि असं एकूण पाच गुण या पूर्ण फॉर्मॅटला दिले जातात. ओके, पुन्हा त्याच सूचना की लेटर रायटिंग करताना नेहमी हे लेफ्ट अलाइनमेंटपासून सुरुवात व्हायला पाहिजे. दुसरं, ब्लॉक फॉर्मॅटमध्येच लिहायचं, परिच्छेद किंवा पॅरेग्राफ पाडण्याची गरज नाही. तिसरं, हे ब्लॉक तयार करताना कोणत्याही प्रकारची स्पेस सोडण्याची गरज नाही. आलं लक्षात? या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थितपणे फॉलो केल्या आणि एक कॉम्पॅक्ट आणि प्रिसाईज रायटिंगची प्रॅक्टिस जर केली तर फॉर्मल आणि इनफॉर्मल हे दोन्ही पत्र लिहिणे, हे लेटर रायटिंग करणे आपल्यासाठी मुळीच अवघड नाही. आलं लक्षात? काही करिअर्स असे असतात, ऑफिशियल करिअर्स, की ज्याच्यामध्ये रायटिंग स्किल अतिशय महत्त्वाचं असतं. मग एक स्किल जर आत्मसात असेल तर हासुद्धा करिअरकडे जाण्याचा सुद्धा खूप छान मार्ग आहे. आलं लक्षात? कराल प्रॅक्टिस, फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटरची प्रॅक्टिस करा आणि आपण स्वतः रायटिंग स्किलमध्ये समृद्ध व्हा. आलं लक्षात? थँक्यू.